You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणी कासलीवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. गावागावात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून इतका लोकांचा सहभाग उत्स्फूर्तपणे पाहायला मिळतो. तुम्ही पाहिलं असेल ही दल्ली जी आता मीटिंग झाली, 10 टायमिंग होता, पण सुरू प्रत्यक्ष झाली 2 झाले, आता 5 वाजले असतील ना, 5 वाजले तरी लोक इतक्या स्वयंपूर्तीने रात्री 2-2, 3-3 वाजता गावात आमचं स्वागत होते. आमचा कार्यक्रमाचं शेड्यूल 6-7 तास लेट होते, तरी लोक चौकाचौकात बसून स्वागत करतात. याचा अर्थ लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, त्यांच्याकडे कुठला विकासाचा मुद्दा नाही राहिला ना, त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, म्हणून मग व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे, खालच्या लेवलला बोलणं, या चालूच राहिल्या गोष्टी. बघा ना राव, 15 दिवसात 36 सभा झाल्या, काय करावं तरी. आता मी तरी जाऊन दे बरं, आमच्या लोकांना पण पहिलं मंत्री बघायला मिळत नव्हता, खासदार बघायला मिळत नव्हता, आता बघायला आमच्या लोकांचं किती भाग्य. आता हे सगळे लोक बघायला मिळतात ना आम्हाला, दिसाळा आमच्या लोकांना. आता उलट राज्यातले पण फौजी यायला बसले एखाद दिवस, है का नाही. त्याच्यामुळे लय आमचं आता लय भाग्य, भाग्याचा दिवस उजाडला आमच्या लोकांसाठी, है का नाही. माझ्यासारख्याला आमदार बघितलं तर आनंद व्हायचा. आता आमचे लोक तर दिसाडा बघायच. कार्यकर्त्यांना सूचना एकच दिल्या का, निवडणुकीला सामोरं जात असताना शांततेच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जा. आता हे सध्या मीडियाचं युग आलंय ना, हे व्हॉट्सअप, फेसबुक, अजून इंस्टाग्राम, हे ते असताना बरेचशे याच्या लय कोणाला कोणाच्या व्यक्तिगत भावना दुखावते ना, असं काही वक्तव्य करू नका. त्याच्यावर कुठं असा मेसेज पण टाकू नका. मग पार एखादा आपल्या विरोधातला विरोधी उमेदवाराच्या बाबतीत सुद्धा आपली पातळी सोडून टीका करू नका, या मी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहे. ते आपल्यालाच पटत नाही, राजकारण हा खेळ आहे, तो आनंदाने खेळला पाहिजे. व्यक्तिगत जीवनात बद्दल कोणाबद्दल बोलणं चुकीचं आहे.